क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल आज या मैदानावरती. आणि हेच स्वप्न घेऊन आमच्या प्रेक्षक वर्ग देखील मैदानावरती पोहोचल्यात त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूया. चला गेम स्टार्ट करायची या पंच. तर दोन्ही टीम सज्ज होतात. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली भुसारगड टीम कडनं. विशाल म्हात्रे आणि केतन म्हात्रे. तर विशाल म्हात्रे आणि केतन म्हात्रे सलामी जोडी मैदानावरती पोहोचली. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे महेश पाटील. एकदा जोरदार टाया स्पर्धेतला पहिला बॉल दमदार सुरुवात. या ठिकाणी आपण बघतोय इनसाइड आउटचा हा स्ट्रोक एक्स्ट्रा कबर बाउंड्री लाईनच्या पार. आणि ग्रामस्थ मंडल टोंडरे चषकातला हा पहिला चौकार. काय जबरदस्त सुरुवात आहे निश्चित आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक टोंडरे आणि सुरुवात होते चौकारानं विशाल म्हात्रेच्या बॅट मधून पहिला चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी देखील जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेताना विशाल म्हात्रेने ठोकलाय अजून एक ब्रँडेड चौकार. नाही कुणा पुढे झुकला नाही कुणा पुढे बाकला असा मर्द मराठा शिबरा ऐकला. महाराजांचं पूजन झालं स्पर्धेला सुरुवात झाली आणि काय दमदार सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते व्हीसीसी उसर्ग टीम कडनं. विशाल म्हात्रे ज्याच्या बॅट मधनं दोन लगातार चौकार तुम्हाला पाहायला मिळाले आणि टीमची धावसंख्या पोहोचली आहे बिनबाद 8 या धावसंख्येवरती. मॅच क्रमांक पहिला. एकूण तुम्हाला प्रत्येक दिवशी 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. 5 रात्रीमध्ये 40 संघांचा खेळ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल चांगला आहे आणि फटका देखील भरपूर चांगला फेकून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. लॉंग 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 बिग बॅम आउट ऑफ द पार्क. जुलमी सत्तेनं महाराष्ट्र झाला होता घायाल होताना कोणी होताना कोणी वाली करण्या रयतेच सांभाळ. शिणीवरती सूर्य जन्मला घेणा कुबेत. तो प्रेक्षकांना विनंती करेल जे रॅलिंग वरती आहेत त्या प्रेक्षकांना की जास्त जोर देऊ नका. जे रॅलिंग वरती उभे आहेत प्रेक्षक वर्ग कई दर्शक और रैलिंग के ऊपर है उन सभी दर्शकों से विनती है कि आप ज्यादा जोर न दें. या वीचा फटका पुन्हा एकदा विशाल म्हात्रे ने ठोकलाय ब्रांडेड फटका बाउंड्री लाइन च्या पार चौकार. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझे राजे लढले फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. आणि आज त्यांचं संगीत ऐकवलं जाते कारण स्पर्धेची सुरुवात करताना आम्ही महाराजांचं पूजन केलं आणि स्पर्धेला सुरुवात केली. काय दमदार स्टाईल आहे आणि काय जबरदस्त केलाय.
विशाल मात्रे साठीचा बॉल आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती ओव्हर नंबर 5 पहिला षटक समाप्त होत आहे. महेश पाडित थोडासा मागडा ठरला. टीमनं दावा बनवल्यात विसीसी भुसरगर. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्पर्धेची सुरुवात झाली. विशाल मात्रेने ठोकला ब्रँडेड चौका पहिलाच बळवती. म्हणजे तुम्हाला पाच रात्रीमध्ये कसं क्रिकेट पाहायला मिळेल याचं उदाहरण मैदानावरती दाखवलं. तुम्हाला स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल, तुम्हाला क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल, या पाचशी रात्रीमध्ये तुम्हाला क्रिकेटचा आनंद घ्यायला मिळेल. ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक टोंडरे आयोजित आपण पाहतोय भव्य दिव्य नाईट स्पर्धा. आणि पहिली रात्र पहिला सामना मैदानावरती स्टार्ट झालाय. व्हीसीसी उसरगर विरुद्ध जीसीसी पेंदर या दोन ताकदवर टीम मध्ये टॉस जिंकला. पेंदर टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि उत्तर देताना उसरगर टीमनं जबरदस्त सुरुवात केली. कारण मी सुरुवातीला सांगितलं की उसरगर टीम म्हटल्यानंतर विशाल मातेचा संघ आहे जो एक खेळाडू खूप इनफॉर्म मध्ये आणि अनेक विक्रम त्या खेळाडूच्या नावाबाबत आहेत. या बीच आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झाले. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती समाधान भोईर. सेकंड ओव्हर एकच ओव्हर पॉवर प्ले असेल दोन्ही टीम लक्षात ठेवा. आता मात्र आपण बघतो पाबंदी हटली गेली या पाच क्षेत्ररक्षक मंडळांवरती. पहिला बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उभे आहेत आणि तिथे मात्र विकेट मिळतीय पहिल्याच बॉलवरती समाधान भोईरला. फर्स्ट विकेट डाऊन. व्हीसीसी उसरगर टीम लहा धक्का लागलाय. तर मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचं लगेच विनंती करतोय सचिनला की आपण लगेच संपर्क साधा मंडप डेकोरेटर्स. तर पहिला विकेट तर याच दरम्यान सचिन निकम आणि शिवराम पाडील साहेबांचं आगमन झालंय. तंत्रिक स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय व्यासपीठापती आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी ज्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर योगदान दिलं ते सर्व मंडळी आज व्यासपीठापती आहे. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पाच रात्रीमध्ये एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. पहिला विकेट गेला बीसीसी उत्सर्ग टीमचा. खेळाडू बाद झालेत मैदानावर. केतन मात्रे नवीन खेळाडू येतोय. अमित पाटील एक ताकदवर खेळाडू ज्या खेळाडूने देखील नाईट स्पर्धा गाजवली आहे. आत्ताचा फटका चांगला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. विशाल मात्रेनं अजून एक ब्रँडेड फटका ठोकलाय. फ्लॅटेड पॅरेल ठोकता आणि यावेळी जातोय बाउंड्री लाईनच्या पार षटकार. आमचे समालोचक रिवाल रवींद्र मात्रे यांचं आगमन होत आहे. पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांचं देखील आगमन होत आहे. स्वागत आहे यायचं रिवाल मात्रे व्यासपीठावरती. पाच रात्र आज आपण पाचव्या रात्रीमध्ये पहिलीच रात्र तर सामना देखील तेवढा दमदार पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. यावेळीच देखील पॅरेल स्ट्रोक. विशाल मात्र एका बाजूने आगोकतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि गुणवत्ता सादर करणारा हा स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या पार षटकार. अरे चल गेला का चिरगोडी खेळायला नग मी पुन्हा येईन. या 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 आमच्या बोकांडी बसा. या 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 आमच्या बोकांडी बसा. अरे या 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 आमच्या बोकांडी बसा. तर अजून एक षटकार लगातार बॅक टू बॅक षटकार विशाल मातेच्या बॅट मधून येत आहे. काय क्लास सादर केला विशालनं. पहिला बॉल पासून आक्रमक दाखवली आणि पहिला बॉल पासून आक्रमण करताना या खेळाडूनं आतापर्यंत आपण पाहिले तीन षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीनं 30 धावा 30 पैकी 30 धावा स्कोरबोर्डवरती 30 धावा झाल्यात
आणि सांघिक 30 धावांनंतर वैयक्तिक विशाल मात्रे देखील 30 धावा टोकल्यात, म्हणजे पूर्णच्या पूर्ण धावा विशाल मात्रे कॅप्टन. आज मात्र इथे अक्षरशः आग ओरतोय. बरसलाय पेंदर टीमच्या गोलंदाजाबाबतीत आक्रमण चढवताना 3 चौकार आणि 3 षटकार या खेळाडूंना दाखवल्यात. टीमची धावसंख्या 132. बॅक ऑफ द हँड गती परिवर्तन आणि इथे एक धाव मिळेल. पाहिलं फलंदाजाने देखील की चेंडू मध्ये थोडासा परिवर्तन झाला, कारण जवळपास आपण पाहिलं एका बाजूला आक्रमण सुरू आहे, मध्ये आपण परिवर्तन येणं महत्वाचं आहे. आणि इथे समाधान बॅक ऑफ द हँड चा वापर केला, अर्थात आपल्या पाम हाताचा वापर केला आणि इथे स्लो बॉल फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती मिळाली विशालला एक धाव. टीमची धावसंख्या 31. विशाल मात्र खेळतो 31 धाबेवरती. आत्ता मात्र स्ट्रायकरवरती तुम्हाला अमित पाहायला मिळेल. अमित पाडील पहिला बॉल अक्रॉस द बॅट न खेळण्याचा प्रयत्न. निश्चित थोडासा चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 31. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं ओव्हर आपण पाहिलं थोडंसं मागडं ठरलं, त्याच्यानंतर सेकंड ओव्हर फेकताना समाधाननं देखील थोडं कमबॅक मिळवलं. 2 षटकं त्याला आलेत या ओव्हरमध्ये. 5 बॉलमध्ये त्यानं देखील 13 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 18. शेवटचा बॉल खेळण्यासाठी अमित पाडी सज्ज आहे, जो नाईटचा किंग आहे, कारण नाईट स्पर्धेमध्ये त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर असतात. आज त्या अपेक्षा त्याला पूर्ण कराव्या लागेल. आज जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल, कारण ही खेळपट्टी आणि हा ग्राउंड मी म्हणे फलंदाजाला अनुकूल आहे. त्यामुळे 4 षटकामध्ये 55-50 धावेचं टार्गेट तरी सेट करावं लागेल. बॉल फसवा बॉल पडल्यानंतर डीप राहिला आणि इथे फलंदाज बेट झाल्यात. ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बडबती धावा लागल्यात. व्हीसीसी उसर्ग टीमच्या 31 लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात. 31 एक बाद 31 बाद होणारा खेळाडू शून्यावरती बाद झाला. केतन मात्रे पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकारी झाला. विशालने एका बाजूनं खेळ भरपूर चांगला केलाय. साथ देण्यासाठी अमित पाटील गेला मैदानावर. त्यानं देखील 2 बॉल खेळल्यात. 2 बॉलवरती त्याला एकही धाव बनवता आली नाहीये. मग एका बाजूला आपण पाहतो किल्ला लढवतोय. मी म्हणेन विशाल मात्रे नेक्स्ट मॅच हेडुटने विरुद्ध दहिसर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हायचे टॉससाठी. हेडुटने टीमचे कॅप्टन आणि दहिसर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी कॉमेंटर बॉक्समध्ये लगेचच उपस्थित व्हायचं आहे. बघा पहिल्या मॅचपासून तुम्हाला प्रेक्षकांची अपाट गर्दी, कारण जेव्हा जेव्हा या मैदानावरती या ग्राउंडवरती स्पर्धा भरवल्या गेल्या डे स्पर्धा, तेव्हा तुम्हाला अपाट संख्येने प्रेक्षक पाहायला मिळाले. आज नाईट स्पर्धा आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हे प्रेक्षक वर्ग. पहिलाच बॉल स्वागत केलं आवेश नेरुळकरचं. वेलकम टू द ग्राउंड. आणि टोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार हा ब्रँडेड षटकार. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईची जणू काही. हा खेळाडू आज ड्रेसिंग रूम मधनं सेट होऊन गेला मैदानावरती, कारण पहिला बॉलपासनं आक्रमण केलं आणि प्रत्येक गोलंदाजाबाबत आक्रमण चढवलं. आवेश नेरुळकर आहे, त्याला देखील स्वागत केलं, त्याला देखील सांगितलं की मी तुलाही सोडणार नाहीये. आणि अजून एक त्यानं षटका ठोकला. 37 चांगला फटका आहे. लगातार बॅक टू बॅक विशाल मात्रेच्या बॅट मधून अजून एक ब्रँडेड फटका. लॉंग 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 विग वेब आउट ऑफ द बॉक्स. अगर माँ,
तर टीमची धावसंख्या 43-43 धावा आणि 43 पैकी 43 विशाल मात्रेनं एकट्यानं मैदानावरती बनवल्यात. काय जबरदस्त क्रिकेट आहे. एकटा किल्ला लढू शकतो हे सांगितलं मैदानावरती. आणि ज्या प्रकारे बाजी प्रभू देशपांडेनं पावनखिंड एकट्यानं लढवली त्या प्रकारे आज या मॅच मध्ये ही पावनखिंड लढवतोय विशाल मात्रे. 5 षटकार 3 चौकार काय आपल्यातून खेळली आहे. एका बाजूला केतनला माघारी परतावा लागलं शून्यावरती. अमितनं 2 बॉल खेळल्यात शून्यावरती आहे. मग एका बाजूनं 43 पैकी 43 काय जबरदस्त क्रिकेट. कौतुक करेल विशाल मात्रेचं. विशाल मात्रेनं आज आमच्या प्रेक्षकांचं देखील एंटरटेनमेंट केलंय. प्रेक्षक वर्ग देखील हा खेळ पाहून आनंदित झाल्यात. आणि या स्पर्धेमधला पहिलाच अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल का. चांगला बॉल आवेश नेहुकरचा हा बॉल चांगला आहे कारण गुडलेन पडल्यानंतर थोडासा डीप राहिला थोडासा कट झाला बॉल मी म्हणेन आउट स्विंग पाहायला मिळालं. आणि त्याबद्दल मात्र फलंदाज बेट झाला डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या 43 रन लॉस ऑफ 1 विकेट 1-43 धावा. धावपळकपती लागल्यात. षटक क्रमांक 3 पेकलं जात आहे. आवेश नेहुकर पुन्हा एकदा बॉल चांगला आहे मात्र पडल्यानंतर ऑप्शनच्या भरपूर बाहेर निघतोय. आणि पंच रवी काटे सरांचा येतोय व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या पोहोचली 46 वरती. आत्ता मात्र एक अतिरिक्त धाव इथे खर्च झाली. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात जीसीसी पेंदर संघ. सामना व्हीसीसी उसरगर आणि जीसीसी पेंदर या दोन ताकदवर टीम मध्ये. फुल टॉस आहे. कार्पेट ड्राईव्ह चेंडू येतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक विकेट येतील. एक धाव मिळाली फक्त नकार दिला कारण चांगलं क्रिकेट विशालला माहिती आहे. इथनं रिस्क उठवायची गरज नाही आहे कारण एका बाजूला जो खेळ पाहायला मिळाला मी म्हणेन आज अक्षरशः तो बरसलाय. आणि त्याच्या बॅटमधनं 5 षटकार 3 चौकार पाहायला मिळाले. 47 वरती तो खेळतोय. टीमची धावसंख्या 45. आताचा बॉल फंसांचा बॉट आकाशाकडे अर्थात माघारी परतावा लागतंय. ब्रॉन्झ डकचा शिकारी अमित पाटील बॅक टू द डगआउट. तर लास्ट बॉल 5 बॉल मध्ये सुरुवातीला 2 षटकार आले त्याच्यानंतर मात्र आता विकेट मिळाल्या. 3 बॉल आपण पाहिले फक्त एकच धाव त्याने दिली. निश्चित आपण एक व्हाइट बॉल स्वरूपामध्ये 2 धावा त्यानं दिल्या. धावसंख्या तुम्ही पाहतायत. धावपळकापती 45 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन खेळाडू पोहोचलाय मैदानापती. तेजस मात्रे बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचले नाही आहेत. आणि कव्हर पॉइंटला दुसरी धाव कंप्लीट होते. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट रिक्स उठवली होती दुसरी धावेसाठी. आणि दुसरी धाव कंप्लीट होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 47-47 धावा धावपळकापती व्हीसीसी उसर्ग टीमच्या. तर चला ग्रामस्थ मंडळ टोंडरे जर कोणी मान्यवर या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठापती यावं. आणि नेक्स्ट मॅच 2 टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. हेडूटने टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर विनंती करेल मी दहिसर टीमच्या कॅप्टनला. तर सन्माननीय प्रकाश हिरा पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही व्यासपीठापती स्वागत करत आहे. चला दहिसर टीमचे कॅप्टन आणि हेडूटने टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे कारण ही इनिंग संपल्या आम्ही लगेच टॉस देखील करणार आहोत. तर त्यामुळे आपण इनिंग संपाच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. जो संघ वेळेवरती नसेल त्या टीमला पेनल्टी लागेल. तर याच दरम्यान आमचे मित्र सन्माननीय अमित शेठ पाटील आणि देवदास शेठ पाटील आगमन झाल्या. विनंती करतो त्यांना व्यासपीठापती यावं. तर याचबरोबर सन्माननीय दिनेश सिंग यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही व्यासपीठापती स्वागत करत आहे. या दादा व्यासपीठापती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. व्हीसीसी उसर्ग टीमनं बनवल्यात 47 धावा. आणि निश्चित आता शेवटचा ओव्हर असेल कारण मी सांगितलं 50-55 धावेचं टार्गेट हे रचावं लागेल. ही खेळपट्टी
हा ग्राउंड जर आपण पाहिला, कारण ही खेळपट्टी पाटा खेळपट्टी आहे, ग्राउंड बघा आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, त्यामुळे एक चांगलं टार्गेट तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि ते टार्गेट रचताना इथे बीसीसी उसर्ग टीम 3 ओव्हरमध्ये 47 धावा त्या टीमनं बनवल्यात. 44-44 मध्ये खेळतोय विशाल मात्रे. पहिलाच बॉल आणि सरळ ठोकतोय लॉंग ऑफ लॉंगांच्या वरनं, आणि या षटकाराबरोबर अर्धशतक कंप्लीट झालं. ग्रामस्थ मंडळ टोंडरे चषकातला हा पहिलाच अर्धशतक. प्रेक्षकांना विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या विशाल मात्रेसाठी. चमायला सगळंच लेफ्ट. चौदा बॉल 50 धावा 5 षटकार 3 चौकार 6 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं त्यानं अर्धशतक लावलाय खेळपट्टी बती. आज पहिल्याच नाईट मध्ये पहिल्याच मॅच मध्ये हा विक्रम त्यानं प्रस्थापित केलाय. तर मंडप डेकोरेशन सचिन पुन्हा एकदा आपण संपर्क साधायचा आहे. तर याच दरम्यान सन्माननीय भगवान भोई पेंदर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मी स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की आपण बॅट्समॅनाबद्दी आपण जोरदार हिट पाहायला मिळालेत. एकूण 6 षटकात त्यानं ठोकल्यात. ऑफ ड्राईव्ह क्लास फटका सचिन रमेश तेंडुलकरची आठवण झाली, कारण असे फटके तुम्ही सचिन तेंडुलकरच्या बॅटमध्ये नेहमी पाहिजे. ऑफ ड्राईव्ह आणि इथे चुकीला माफी नाहीये. जिथे 2 धाबा होत्या तिथे 3 धाबा, धाब संख्या पोहोचली होती. तर याच दरम्यान सन्माननीय लक्ष्मण दादू पाटील यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठापती याबाब आणि मोहन पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. माझे कॅप्टन टोंडरे टीमचे मोहन पाटील यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आहे. तर टीमची धाव संख्या अब तक 56. टार्गेट तर भरपूर चांगलं रचलंय. पेंदर टीम समोर खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, अजून एक मोठा फटक्याचा प्रयत्न केलाय. उंची जास्त आणि लांबी देखील जास्त, जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. यावेळी तेजस मात्रेच्या बॅट मधून षटकार. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं, कोण कोण नाचणार तू तू पण उठ. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. आय कॅन रिक्वेस्ट बोथ द टीम यायचं कॅप्टन. याच्यानंतरचा जो मॅच तुम्ही पाहणार हेडुटणे विरुद्ध दहीसर असा बिग फाईट मॅच आहे. आज मात्र एंटरटेनमेंट पाहायला मिळालं. आज मात्र पहिल्याच इनिंगमध्ये बहारदार खेळ पाहायला मिळाला बीसीसी उसर्ग टीमकडनं. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 62 आणि यावेळी फलंदाज बाद होतो लेग बिपर. पंचाणी LBW घोषित केला त्या ठिकाणी आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. तेजस मात्रे बॅक टू द डगआउट. तर तेजस देखील बाद झालाय. नवीन खेळाडू पोहोचले मैदानावर शुभम संते. नवीन खेळाडू आपण पाहतोय विशालनं आज 53 धावेची खेळ मैदानावरती साकारली आहे. बॉल खेळलेत त्यांना आतापर्यंत एकूण 15 बॉल आणि 53 धाबा. काय जबरदस्त क्रिकेट. जेवढे प्रेक्षक आज पाहायला या ठिकाणी उपस्थित झालंय आज मात्र त्यांची मन खेळाडूनं जिंकले. त्यात विशाल मात्रेनं 6 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, 3 चौकार त्यानं ठोकले आणि एकूण 15 बॉलमध्ये 53 धाबेची जबरदस्त इनिंग त्यानं मैदानावरती साकारली आहे. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतो स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं आणि पंकज कोपरकर आतापर्यंत तो षटक हात होतो. चांगलं षटक आहे जरी 2 षटकार या ओव्हरमध्ये आल्यात. शेवटचा बॉल इथे मात्र पाहतोय धावचितची संधी आहे. फलंदाज होतोय धावचित आणि बॉल वाईट. पंचांचा वाईड बॉलचा इशाराला टीमची धावसंख्या पाहायला मिळाली स्कोरबोर्ड वरती 63. लॉस ऑफ 4 विकेट. चौथा खेळाडू मैदानाच्या बाहेर.
बनू मी भिकारी। क्या बात है हज साई भक्तांसाठी, कारण आजचा दिवस एक गुरुवारचा दिवस महाशिवरात्री। साई बाबा कहते कि मत्सो चितना तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान के कर्म अच्छे होते उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। निश्चित आज चांगला फटका है, शेवटच्या बालवती विशालनं अजून एक षटकार ढोकलाय, 7 षटकार 3 चौकाराच्या मदतीनं 59-59 धावीची इनिंग त्याने साकारली आणि टीमची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69-69 70 धावेचं भलं मोठं आव्हान मैदानावरती असेल जीसीसी पेंदर टीमच्या समोर। हा करतो आपली भलाई, अवघड येळी नेहमी हात देतो साथ, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ। वल्ला मेलब्रेड विशाल मात्रे स्पर्धेमधली पहिला अर्धशतक, एकदा जोरदार डाय होत्या विशाल मात्रेसाठी ज्यानं स्पर्धेमधला पहिलाच अर्धशतक लावलं। 59-59 धाबा त्यानं मैदानावरती बनवल्या, 7 षटकात 3 चौकार त्यानं मैदानावरती ठोकल्यात आणि आता 70 धावेचं भलं मोठं आव्हान गावदेवी पेंदर टीमच्या समोर असेल। गावदेवी पेंदर टीम म्हटल्यानंतर आवेश नेरूकर आणि विश्वास पाडील तुम्हाला पाहायला मिळतील, खेळ भरपूर चांगला असेल, का दोन्ही टीम ताकदवर बलाढ्यात, मॅच देखील तेवढी ताकदवर तुम्हाला पाहायला मिळेल। तत्पूर्वी आम्ही टॉससाठी आमंत्रित करतोय हेडुटने टीमचे कॅप्टन आणि दहीसर टीमचे कॅप्टन, आपण लगेच या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। हेडुटने टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, दहीसर टीमचे कॅप्टन, जर तुम्ही यावेळेस उपस्थित राहिले नाहीत यायचं आहे लगेच। तर व्यासपीठावरती आपण जाऊया सन्मानित करण्यासाठी, आपले ग्रामस्थ मंडळ टोंडरे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान होणार आहे, तर आपण शुभ सन्मानाकडे वळूया, कारण आज उद्घाटन समारंभासाठी हे सर्व मान्यवर उपस्थित झाले होते, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर सन्मानित करूया आपण व्यासपीठावरती सन्माननीय मोतीराम शेठ पाटील यांना विनंती करतो आपण प्रेझेंट बॉक्स मध्ये या, कारण मित्र हो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय पारितोषिक अर्थात या ठिकाणी उपलब्ध झालाय ते सन्माननीय मोतीराम शेठ पाटील यांचा सन्मान होईल। मी स्पर्धेचे आयोजक हरीशदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन दादांचं सन्मान करायचं आहे। तर व्यासपीठावरती आपण पाहतोय शुभ सन्मानित केलं जातोय, शुभ सन्मान कारण आपली भारतीय संस्कृती आहे, अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे, ती संस्कृती आणि ती परंपरा आज स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते। पाहुण्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जात आहे, ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांक पारितोषिक उपलब्ध केलाय ते आमचे मोतीराम शेठ पाटील, त्याचबरोबर व्यासपीठावरती आमचे सन्माननीय राम महादू पाटील माजी सरपंच तोंडरे ज्यांच्या वतीने एक बाईक पुरस्कृत केली गेली, त्यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती केलं जाईल। मी धनाजी पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे त्यांचा सन्मान करायचा आहे। तर सन्मानित केलं जात आहे पाहुण्यांना सन्माननीय राम माधू पाटील माजी हॅलो पाटील साहेबांचा सन्मान होत आहे, त्याचबरोबर व्यासपीठावरती तर सन्माननीय वासुदेव हलुराम पाटील माजी सरपंच तोंडरे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। 70 धावांचं टार्गेट आहे, पेंदर टीमची आम्ही जोडी मैदानामध्ये पोहोचली आहे, मॅच स्टार्ट होत आहे, मध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मानित करतोय सन्माननीय वासुदेव हलुराम पाटील माजी सरपंच तोंडरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे। तो आवक बॅटमन पेंधरवाला
रायगड ठाण्यात फेमस झाला रे झाला। त्याचबरोबर टोंडरेगावचे माजी सरपंच अशोक पदू पाटील यांना देखील विनंती करू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। तर अशोक पदू पाटील माजी सरपंच तोंडरे सन्मान होतो आमच्या व्यासपीठावरती। हरीश दादा पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक। तर मॅच देखील भरपूर चांगली आहे, 70 धावेचं आव्हान आहे। मी देखील सांगितलं की पेंदर संघ देखील सहजासहजी मैदानावरती सोडणार नाही आहे आणि तो क्रिकेट मैदानावरती सादर होत आहे। बॅक टू बॅक षटकार येत आहेत। मुन्ना झुंड में तो सो रहते। त्याचबरोबर तर विश्वनाथ दादा हरुराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, मंच अध्यक्ष यांचाही सन्मान होईल आमच्या व्यासपीठावरती। तर लवशेट पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल। लवशेट पाटील यांचा सन्मान होत आहे। तर सन्मान होतोय लहू पाटील यांचा व्यासपीठावरती सन्मानित केलं जातोय। सन्माननीय लहू पाटील यांना देखील व्यासपीठावरती। तर सन्माननीय भगवान भोईर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। तसेच आमचे एकविरा डीजे जे प्रोप्रायटर नाना पाटील यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। तर 17 तर नाना तुकाराम पाटील यांचा देखील सन्मान होतो आमच्या व्यासपीठावरती। तर मेघनाथ पाटील यांना विनंती करतो आपण सन्मानित करण्यासाठी तरी उपस्थित व्हा। तर नाना पाटील यांचा सन्मान होतोय। तर टॉस देखील केला जाईल त्या ठिकाणी आपण पाहतोय। टॉस होणार आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत। आपण विनंती करूया टॉस साठी। तर टॉस साठी मी मोतीराम पाटील यांना विनंती की आपण यायचं या ठिकाणी टॉस साठी। दोन्ही कॅप्टन आलेत, टॉस देखील केला जाईल। प्रेक्षकांना देखील दिलगिरी व्यक्त करतो कारण पाहुणे भरपूर संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे सन्मान करणं महत्वाचं आहे। तर टॉस होत आहे, मोतीराम शेठ पाटील यांच्या शुभाशय। 4 ओव्हरचा मॅच आहे, कंपल्सरी चेसिंग। बॉल कधी हरवला, भिजला किंवा फुटला तर तुम्हाला नवीन दिला जाईल आणि जे लाईटचे पॉल देतात त्याला जर बॉल टच झाला जो निर्णय असेल तोच असेल, लक्षात ठेवायचं दोन्ही टीम। तर टॉस टॉस जिंकलाय, दहिसर टीम ने टॉस जिंकलाय। निर्णय घ्यायचा लगेच आपण जाऊया। कॉमेंटरी बॉक्स मध्ये सज्ज होतील या ठिकाणी। मॅच स्टार्ट आहे, मायक्रो पणवती जुडत आहेत, पणवे समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष रेबॉलचे मात्रे। हॅलो, थँक्यू सो मच योगेश। नमस्कार सर्व क्रीडा रसिक मित्र हो। सर्वप्रथम 4 वेद 6 शस्त्र 64 कलांचा अधिदाता बुद्धिदाता गणरायाचा पूजन करून या ठिकाणी आपण या स्पर्धेला उद्घाटन 16 संपन्न झाला आणि पहिला सामना इथे मात्र टिट फॉर टॅट पाहायला मिळतो। चेंडू जातो आउट ऑफ पार्क, 6 धावांसाठी षटकार। मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं। सूचना आहे बघा प्रेक्षकांना, लाईटचा पॉल समोर आमचे लाईटचा बॉल आहे, तिथे एक स्कूटी आहे, तर त्या गाडीमध्ये एम एच
46 फक्त एवढाच नंबर आहे. ते गाडी मध्ये द्या की थोडी आपण बाजूला घ्यायची. कोणाशी का असेना थोडी आपण बाजूला घ्या. नेक्स्ट बॉल हा मात्र सरळ बॅटने खेळलाय. कार्पेट ड्राईव्हचा फटका होता लॉंगॉनच्या दिशेने. मात्र एक धाव धावसंख्या धावपळकावर जर बघितली तर टिट फॉर टॅट पाहायला मिळाला आणि 30 धावसंख्या धावपळकावर लागली जाते. षटक क्रमांक दुसरा 30 धावा धावपळकावर 70 धावांचं लक्ष आहे. जेसीसी पेंडर संघ ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय खरं तर या उसारगर संघाच्या विरोधात कशा पद्धतीनं प्रत्युत्तर द्यायचं या पहिल्याच सामन्यामध्ये मी तर म्हणेन त्याने ठरवलं आणि मनाशी निश्चय करून आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं हे भलं मोठं आव्हान या आव्हानाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्युत्तर देतोय. चेंडू कमबॅक करते गोलंदाज निलेश पाटील. निकेत पाटीलच हा चेंडू असेल चौथा चेंडू. निकेत डॉट फेकतो धावसंख्या धावपळकावर 30. नेक्स्ट बॉल चेंडू बॅटने केलेला आहे. चेंडू आणि चेंडू पल्लीमध्ये संपर्क नाही परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू जसा निसटला मात्र एक धाव धावफलकावर अजून एक लागली जाते. ती म्हणजेच लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावर 31. अवेश नेरुलकर आणि समाधान भोईर ही जोडी मैदानावर पाहायला मिळते. जीसीसी पेंडर संघाची वेतालेश्वर उसारगर संघाचा जर विचार केला तर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या उसारगर संघाच्या धावा आल्या होत्या 18. लवर फुलटॉस होता इथे काय घडलं पुन्हा एकदा यष्टीरक्षकाची चूक महाग ठरेल. चेंडू जातो थंडमॅनच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतो रवी काटे सरांचा. 22 चौकार. पहा दोन षटकातच अर्धा पल्ला पार केलाय इथे मात्र जीसीसी पेंडर संघानं. कारण जीसीसी पेंडर संघाकडे देखील तेवढेच मातब्बर फलंदाज आहेत. अवेश नेरुलकर लक्ष्मण हातरुण पाडी साहेब उपस्थित झाले त्यांचा देखील सन्मान होणार आहे. तर अनेक मान्यवर आज पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन समारंभासाठी उपस्थित झाले त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केलं जात आहे. प्रेमाचे उद्गार शाह आणि प्रेमाचं प्रतीक थँक्यू योगेश. कारण मॅच इथे मात्र थोडी कुशल मुवमेंटला येते. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. ग्रामस्थ मंडल चषक 2020 हे सुंदर पर्व या टोंडरे नगरीमध्ये आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडल चषक खर तर योगेश बऱ्याच ठिकाणी आमदार चषक पाहतो, बऱ्याच ठिकाणी आपण खासदार चषक पाहतो, बऱ्याच ठिकाणी सरपंच चषक पाहत असतो, बऱ्याच ठिकाणी आपण नगरसेवक चषक देखील पाहत असतो. परंतु या गावामध्ये आपण ग्रामस्थ मंडल चषक टोंडरेचं हे भव्य आणि दिव्य आयोजन हेची देह हेची डोला क्रिकेटचा हा रंगतदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय या MIDC परिसरामध्ये. इथे सामना ट्विस्ट निर्माण करतोय. सामन्यामध्ये रंगतपणा येते. 12 चेंडू 35 धावा. समोर असेल पेंडर संघ. पेंडर टू उसारगर असा हा पहिलाच आजच्या रजनीतला सामना. उसारगर संघानं खरं तर विशालच्या जोरावर काही धाडक फलंदाजी केली होती. 59 धावा विशालनं ठोकल्या होत्या अवघ्या 16 चेंडूमध्ये. त्याच संघाला प्रत्युत्तर देत असताना फुलटॉस चेंडू खराब चेंडू क्रिकेटचा. इथे मात्र चेंडू फुल केलाय. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतो चेंडू अडवण्यासाठी. मात्र त्याला मिळाला यश. मिळते एक धाव. धावसंख्या धावपळकावर 1 ने वाढली 36 धावा. 11 चेंडू 34 धावा या मैदानावर
ज्या पद्धतीनं 70 धावा ठोकल्या होत्या विशालच्या या संघानं, उसारगड संघानं, मात्र त्या आव्हानाला काय चोख प्रत्युत्तर देतोय जीसीसी पेंदर संघ. अवेश नेरुलकर चेंडू आडवा बाट ने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. यास वायर चेंडू अतिरिक्त, सुनील पाटील सरांचा इशारा देखील आलाय, अर्थातच अतिरिक्त धाव वाढते. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 37 धावा. समाधान भोईर आणि अवेश नेरुलकर देखील खर तर लेग स्टंप वरनं चेंडू जातोय. पंचांचं पुन्हा एकदा अतिरिक्त धावेच या ठिकाणी इशारा येतोय. एक धाव वाढली जाते, धावसंख्या वारंवार सातत्यानं अर्थातच अवांतर स्वरूपात वाढल्यानंतर धावसंख्या 38 रन्स. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 70 धावा पूर्ण कराव्याच लागतील इथे मात्र जीसीसी पेंदर संघाला. चेंडू लोवर फुलटॉस, चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे आहे, सज्ज. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली. आता चेंडू आणि धावांचं अंतर हळूहळू वाढत जाईल. खरं तर चेंडू आणि धावांचं अंतर बघितलं तर गुलशन येणारे चेंडू असतील 10 आणि 31 धावांची आवश्यकता. 31 रन्स टू विन, रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच वी सी नाऊ. चेंडू पदतालिचेचा वापर केला होता, मात्र खराब फटका. अगदी 3 स्टंपच्या मध्ये मध्ये येऊन समाधान भोईरनं प्रयत्न केला. गोल्डन विकेट, महत्वाची विकेट. समाधान भोईर बॅक टू पॅव्हिलियन. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा खराब फटका बघूया. आणि अशा प्रकारे पहिला गडी गाडत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा. 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न आप शगुन लचांड लटांबर पहिलं लपडं पहिलं जंगट पाटी बघ पहिलाच मुतखड्या बाजूला. दशरथजी पाटील यांचा वाज करावेचे हास्यांचे फवारे उधळणारे समालोचक. कारण काही प्रेक्षक वर्गांना देखील थोडीशी एंटरटेनमेंट हवी असते, अशा वेळी दशरथ पाटील यांना आमंत्रित केलं जातं स्पर्धेमध्ये, आणि त्यांचं देखील विनोदात्मक समालोचन आपल्याला ऐकायला मिळतो. तर नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. एडुटने विपक्ष दहिसर, त्यानंतर सागाव विरुद्ध खरड, बेतवडे विरुद्ध जोवेली आणि शिरडोन विरुद्ध वडवली. या सर्व संघांनी नोंद घ्यायची, आपण योग्य वेळेमध्ये उपस्थित राहा. आ चेंडू जोरदार प्रहार, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, अगदी लांब 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 लचक षटकार. षटकार येतो, इथे मात्र कम बॅक करतोय. स्पर्धेला शुभेच्छा देखील येत आहेत, पहा सँडी डी जे ज्यांचं क्रिकेटमध्ये नाव आहे, आणि इथे शुभेच्छा दिल्या जात आहे. नेक्स्ट बॉल चेंडू अगदी जार्क मध्ये होता, ब्लॉक यॉर्क, परंतु तेवढा चांगला मात्र क्षेत्ररक्षण करतोय स्वतः. गोलंदाज मिळेल एक धाव. एका धावेने चेंडू आणि धावांचं अंतर गुलशन आपण पाहिलं, तर आता मात्र धावसंख्या धावपलकावर 46 रन, 70 धावांचं आव्हान. फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून यास आपण पाहू शकाल. कृष्णा स्क्रीनवर देखील आपल्याला दाखवतील की किती चेंडू आणि किती धावा. 7 चेंडू आणि 24 धावा. डीजे थोडा बेस कमी दे. 7 चेंडू आणि 24 धावा. 24 रन्स टू विन, रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. विचार करण्यास भाग पडलंय, काय घडतं मैदानावर. इथे मात्र एकत्रित येण्यास भाग पडलंय या फलंदाज पंकज कोपरकरनं. पंकज कोपरकर ज्यानं पहिल्याच चेंडूचा फेस केला आणि षटकार ठोकला. धावसंख्या 46. आमचे यद्दीसी सूरज एक बेस्ट ऑपरेटर डीजे हे देखील शुभेच्छा देत आहेत. भरपूर साऱ्या शुभेच्छा दिली या स्पर्धेला. ग्रामस्थ मंडळचे शक टोंड रे.
चेंडू मात्र ट्रिपला चीज झालाय. फलंदाज एस टी उद्ध्वस्त केली, दांडी गोल. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अवेश नेरुलकरला संजय रामदास पाडे साहेबांचा सन्मान होईल. दादांना विनंती करतो की ग्रामपंचायत जो माजी ग्रामपंचायत सदस्य आहे त्याचा सन्मान होतो आमच्या व्यासपीठामध्ये. भाजपकडून विनंती करेल की आपल्या सभासद यांचा सन्मान करायचा. सचिनजी निकम हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होत आहे. सचिनजी निकम साहेबांचा सन्मान होईल आमच्या व्यासपीठामध्ये. दहिसर संघाचा संगणक त्वरित रिपोर्टिंग करायचे. तर अजून एक सन्मान होईल श्रीनाथ माडील यांना. विनंती करतो की आपण ज्यांच्या माध्यमात आम्हाला 10 संघांना टी शर्ट आला तर श्रीनाथ माडील यांचा सन्मान होत आहे आमच्या व्यासपीठामध्ये. तर सन्माननीय श्रीनाथ माडील साहेबांचा सन्मान होत आहे. नक्कीच योगेश, कारण 6 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण गुणतालिकेवर पाहायला मिळतोय. मग हे समीकरण आठवल्यावर कालच्या रात्रीची स्पर्धा अर्थात आपण बघितलं तर रायगड विरुद्ध ठाणे. हा शिवराम पाटील साहेबांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपला सन्मान होईल या ठिकाणी. नक्कीच मॅच रोमर्षक स्थितीत, पहिला चेंडू फुल टॉस होता परंतु काय घडलं इथे मात्र या जीसीसी स्पेंडर संघाचा फलंदाज इथे मात्र या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा न घेता एकच धाव 23 धावांची आवश्यकता 5 चेंडू. रायगड विरुद्ध ठाणे काय मॅच रंगला होता. जीवित मात्रेनं तो मॅच जिंकून दिला होता या रायगडवाल्यांना. हा चेंडू सरळ बॅटने केलाय नो मॅन्स लँड एरियामध्ये अगदी गोलीच्या वेगानं ट्रेस द बुलेट 4 रन. चार चेंडू 19 धावा. चेंडू पदतालिकेचा वापर केलं होतं इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. तोपर्यंत मात्र पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू लेग बाईटचा आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. 3 चेंडू 18 धावा. आता 3 षटकारच ठोकावे लागतील पंकज कोपरकरला आणि विश्वास पाडेल. खर तर सेम मॅच रायगड विरुद्ध ठाणे. काल जीवित मात्रेने ढोकले होते हे षटकार. काय घडतं इथे मैदानावर मात्र हा चेंडू सोडून देतोय फलंदाज विश्वास पाडेल. विश्वास पाटील ऑन स्ट्राईक आणि विश्वास पाटील हे नाव आल्यानंतर याच गावचा एक रत्न क्रिकेटमध्ये ज्यानं संपूर्ण या रायगडमध्ये आपला नाव कमवलं या गावाचा आणि त्याचा अर्थातच विश्वास पाटील. परंतु इथे विश्वास पाटील पेंदर संघाचा थोडा या ठिकाणी खरा प्रदर्शन करतोय. 2 चेंडू 18 धावा. काय घडतं मैदानावर गोलंदाज देखील कुठेतरी खराब कामगिरी करेल का काय असं चिन्ह पाहायला मिळतो आहे. गोलंदाजाच्या भूमिकेत विशाल मात्रे. विशाल मात्रे ज्यानं खर तर अर्धशतक झळकावलं आज पहिल्याच सामन्यामध्ये. चेंडू डॉट गुणवान खेळाडू आहे विशाल मात्रे. कारण आम्ही सोनारपाडा मैदानावर या संघाला पाहिलं होतं ज्यावेळी याच विशाल मात्रेचा वाढदिवस देखील होता परंतु सेमी फायनल मधून त्यांना बाहेर जावं लागलं होतं. अतिशय चांगला संघ आहे. तर व्हेरी गुड बॉल एस टी उद्ध्वस्त प्ले डॉन फलंदाज बाद होतोय विश्वास पाडील. लोका
सेकंड करा नंतरच मैदानाच्या बाहेर व्हा. सामना कोणीही जिंको किंवा कोणी हरो आपण शिस्तप्रिय खेळ आज मैदानामध्ये खेळा त्यामुळे एकमेकाला शुभेच्छा द्या. तर दिलीप सुदामबाडे साहेबांचा सन्मान.